विकास पुरुष आदरणीय आमदार गडकरी साहेब, आदरणीय अपने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ, आदरणीय अपने महाराष्ट्र नेते आदरणीय माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन, आदरणीय खासदार उमेश दादा, आदरणीय खासदार रक्षाताई, आदरणीय संजय भाऊ सावकारे, मंगेश दादा, चंदूभाई पटेल, महापौर जयसीताई महाजन, आमदार लताताई सोनवणे, आदरणीय माजी आमदार स्मिताताई वाघ, दीपकभाऊ सूर्यवंशी, माजी आमदार शिरीष दादा, कलेक्टर साहेब अभिजित राऊत, सीओ साहेब पंकजी असियाजी, राजूजी अग्रवालजी, सिन्हा साहेब, सर्व गिरासाई मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो, मी तर आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचं आपल्या जळगाव जिल्ह्यात जोरात टाळ्याने आपण स्वागत करावं असं सर्वांना विनंती करतो. कारण आपण सर्वजण आपलं दायित्व आहे की साहेबांनी जळगाव जिल्ह्याला जो जो 2400 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि बऱ्याच रस्त्याचं आज उद्घाटन झालं आणि अजून साहेब काही घोषणा करणार आहे. नक्कीच आपण परमार्थाबरोबर स्वार्थ असं म्हटलं जातं. साहेब आज आम्ही आपलं स्वागत करत असताना आमच्या जळगाव जिल्ह्याच्या वतीनं जळगाव शहराच्या वतीनं खरं आदरणीय पालकमंत्री असतील, गिरीशभाऊ असतील, खासदार असतील, महापौर असतील किंवा जळगाव शहराचे नागरिक असतील किंवा जिल्ह्याचे नागरिक असतील या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आपले आभार मानतो की आज जळगाव जिल्ह्यात असं 14/14 ला विकास जन्म घेतोय असं म्हटलं जायचं आणि आज विकास 14/14 ला जन्म घेतला विकास आज आपल्याला विकास पुरुष म्हणून दिसतात की आज भरभरून पूर्ण भारतामध्ये जळगाव जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये रस्ते जोड प्रकल्प मला वाटतं आज त्यांनी साहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण नेण्याचं काम साहेब करताय. आज खरं बघत असाल तुम्ही कुठेही राज्यात जा भारतात जा कुठे असेल रस्ते होत असेल तर साहेबांचं नाव निघतं. हे कोणामुळे असेल तर साहेबांमुळे असेल. साहेब आम्हाला स्वाभिमान आहे आपला. आज आम्ही 95 आपण बांधकाम मंत्री होतात. आज जर मुंबईमध्ये आम्ही गेलो तर मुंबईमध्ये लोक म्हणतात की आज मुंबईमध्ये जर ट्रॉफिक नसेल ते गडकरी साहेबांची देण आहे. कारण 95 गडकरी साहेब बांधकाम मंत्री होते आणि आज जेवढे बिल झालेले ते सर्व साहेबांमुळे झालेले. आज साहेबांचं इतकं मोठं विजन आहे आणि हेच विजन पूर्ण भारतामध्ये आपल्या जनतेसाठी प्रत्येक राज्याला जोडण्याचं. कारण राज्याला जोडण्याचं याच्यासाठी कारण रस्ते जर जोडले तर दळणवळण वाढतं आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला चालना मिळते, प्रत्येक राज्याला चालना मिळते. म्हणून मी आपल्या साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. साहेब आज आदरणीय गिरीश भाऊ त्यांच्या भाषण मागतील, खासदार साहेब म्हणतील. खरं मी गिरीश भाऊंचा खासदार उमेदवार असतील रक्षाताई यांचं मी खरं अभिनंदन करेल की आज जिल्ह्यामध्ये आमच्या बायपासचा विषय असेल तो मंजूर झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे विषय ते सुटलेले आणि आज भाऊ पण सांगतील पण आमचे मी जळगाव शहराच्या नागरिकाच्या जिल्ह्याच्या वतीने की मला वाटतं जो आमचा जळगाव शहराचा रस्ता आहे तो पूर्ण बांबोली नाक्यापासून तर नशाबा नाक्यापर्यंत उड्डाणपूल व्हावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. तो जर झाला तर जळगाव शहराच्या नागरिकांचा ट्रॉफिकचा बराच प्रश्न सुटेल. अजून दुसरी एक विनंती साहेब आमची, आपण आपल्याला निवेदन दिलेलं आहे हायवेला गावात जाणारे जे रस्ते आहेत ते रस्ते जर आपण दिले तर मला वाटतं बरेच रस्ते जर आकाशवाणीपासून तर रायसोनी नगरपर्यंत, आकाशवाणीपासून तर टावर किंवा असोदा गेटपर्यंत असं जरी आम्हाला नदी मिळाला साहेब तसं आपल्याकडे पत्र दिलेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो की आमच्या जळगाव शहराला बरीच मदत होऊ शकते. आदरणीय पालकमंत्री साहेबांनी आम्हाला निधी दिलेला आहे डिप्युटीशीतून. जर आपल्या केंद्राचा निधी मिळाला तर मला वाटतं बऱ्यापैकी आमच्या जळगाव शहराला विकासाला मदत होईल एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा आज जळगाव शहराच्या वतीनं जळगाव जिल्ह्याच्या वतीनं आपलं स्वागत करतो व आपल्या सर्वांच्या खरं पाहिलं असेल तर जनतेच्या वतीनं. कारण असं म्हटलं जातं की गडकरी साहेब एक विजनवाले नेते. साहेब मी खरं आपलं एक भाषण ज्येष्ठ नागरिक भेटले होते त्यांनी मला सांगितलं की साहेबांनी आम्हाला सुद्धा सांगितलंय की टोल नाक्यावरती ज्येष्ठ नागरिकांना आयडेंटिटी कार्ड लावलं तर टॅक्स लागणार नाही. मला वाटतं ते सुद्धा त्यांची मागणी आपल्याकडे केलेली आहे. ती विनंती करेल की ज्येष्ठ नागरिकांना टोल नाक्यावरती जर त्यांनी आयडेंटिटी कार्ड लावलं तर ते आपल्याला फ्री मिळेल. बरेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न टेक्निकल गोष्टीमुळे राहिलेले आहेत. मला वाटतं ते सुद्धा प्रश्न जर आपण सोडवण्याची मदत झाली तर तेही आमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मदत होऊ शकते ही विनंती करतो. पुन्हा आपल्या आपल्या जळगाव जिल्ह्याच्या
साहेब आपण जळगाव जिल्ह्याला खूप भरभरून दिलेले अजून अपेक्षा व्यक्त की साहेब आम्हाला जे काही मागणे केलेले आहेत ते आम्ही अत्यंत तुम्ही आमच्या पूर्ण घराला अशी अपेक्षा व्यक्त करतो।